विद्यार्थी मित्रांनो आज आपण नावं तयार करायला शिकणार आहोत ज्यांना नावं तयार करता येत नाहीत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आजच्या भागामध्ये आपण जर एखादं अक्षर दिलेलं असेल अक्षर आणि ते पूर्ण करायचं असेल तर इंग्रजीमध्ये काय घेतात कोणतं अल्फाबेट वापरतात कोणता स्वर वापरतात याच्याबद्दलची माहिती आपल्याला आज घ्यायची आपल्याला माहिती आहे इंग्रजीमध्ये पाच स्वर आहेत त्या स्वरापैकी हा जो ये हा स्वर आहे या स्वराचा वापर कोणतंही अक्षर इंग्रजीतलं जर पूर्ण करायचं असेल तर, तर त्याचा वापर हा केला जातो जसं की आपण एक शब्द घेऊया मदन कोणता शब्द घेतला आहे मदन आता याच्या आपल्याला पूर्ण हे मदन शब्द आहे मग काय करायचं मसाठी एम ए घ्यायचं द साठी डी ए घ्यायचं आणि न साठी एन ए घ्यायचं का नाही तर ज्या वेळेस शेवटचं अक्षर पूर्ण करायचं असतं त्यावेळेस ते पूर्ण करायला ये घेत नाहीत हे पक्क लक्षात ठेवायचं पुन्हा हे नाव तयार झालं एम ए डी ए एन मदन आता आपण पुढचं नाव घेतोय ते म्हणजे रमन कोणतं घेतोय र कसं तयार होईल आता हे र साठी आर ए म साठी एम ए, ए आणि न साठी एन हे नाव तयार झालं र म न त्याच्यानंतर पुढचं नाव घ्यायचं आपल्याला नगर कोणतं नाव आहे पुढचं नगर कसं होईल परत इंग्रजीमध्ये तयार नगर न साठी एन ए ग साठी जी ए आणि र साठी आर इथे घ्यायचं ना का नाही हे काय झालं नाव नगर चला पुढचं नाव घेतोय आपण यमन य म न यमन यमन, यमन कसं तयार होईल य साठी वाय ए म साठी एम ए न साठी एन यम न पुढचं नाव घेतोय आपण बबर कोणतं नाव घ्यायचं पुढचं ब ब र बबर कसं होईल इंग्रजीत बी ए बी ए आर बबर त्याच्यानंतर घेऊया रतन रतन कसं तयार होईल आर ए त साठी टी ए न साठी एन आहे लक्षामध्ये रतन त्याच्यानंतर घेऊया शरण शरण त्यासाठी काय घ्यायचं यस यच ए र साठी आर ए न साठी एन शरण आता याच्यानंतर नाव घेतोय आपण भरत कोणतं नाव भरत कसं होईल हे भ साठी बी एच ए र साठी आर ए आणि त साठी टी भरत त्याच्यानंतर घेतोय आपण लगड लगड कसं होईल तयार ल साठी एल ए ग साठी जी ए आणि ड साठी डी लगड त्याच्यानंतर आता घेतोय नाव बगर ब ग र कसं लिहायचं बरं बगर ब साठी बी ए ग साठी जी ए र साठी आर ए शेवटी ये घेत नसतात हे आपण बघितलंय बगर आता पुढचं नाव घेतोय आपण ना ना मगर, र म ग र कसं होईल तयार म मसाठी काय घ्यावं लागेल एम ए बरोबर ग साठी जी ए आणि र साठी आर मग र पुढचं नाव घेतोय आपण रतन काय घ्यायचं र त न कसं होईल सांगा बर र साठी आर ए त साठी टी ए न साठी एन रत न आता त्याच्यानंतर घेतोय आपण बबन कोणतं नाव घ्यायचं आहे ब ब न बबन कसं तयार होईल बी ए बी ए, एन बबन पुढचं नाव कमल क म ल कमल कसं तयार होईल के ए एम ए एल के कॅपिटल काढायचं के ए एम ए एल कमल चला पुढचा शब्द घ्यायचा आपल्याला तो म्हणजे चमन कोणता शब्द आहे च म सांगा बरं आता च साठी बरोबर सी एच ए म साठी एम ए आणि न साठी एन चमन पुढचा शब्द घ्यायचा आहे न य न नयन कसा होईल तयार न साठी एन साठी वाय ए, ए। आणि न साठी एन नयन आता पुढचा शब्द घेऊ आपण छ ग न छ ग न तर तो कसा होईल साठी काय घ्यायचं सी डबल एच ए ग -e साठी जी ए आणि न साठी एन हा शब्द झाला छगन पुढचा शब्द घ्यायचा आपल्याला जगन ज ग न जगन कसा होईल ज साठी जे ए साठी जी ए आणि न साठी एन जगन पुढचा शब्द घ्यायचा आहे गणपत 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 कसा होईल ग साठी जी ए न साठी एन ए प साठी पी ए आणि त साठी पी गणपत आता वसमत व समत वसमत कसा होईल शब्द व साठी डब्ल्यू ए स यस ए म साठी एम ए आणि त साठी टी वस मत इथं जर आपल्याला थोडं थांबावं लागत असेल एखादं नाव उच्चारताना तर त्याच्यानंतर ए लिहिण्याची गरज नसते हे पण लक्षात ठेवा पुढचा शब्द घ्यायचा आपल्याला बनगर ब न र ब साठी बी ए न साठी एन बन आता थांबावं लागतंय ना मग आता इथं ये घ्यायची गरज नाही बन ग साठी जी ए र साठी आर बन गर त्याच्यानंतर घेऊया आपण शब्द धनगर धन गर धनगर धनगर कसा तयार होईल पी एच ए ध न साठी एन आता इथे ए लिहायची गरज नाही कारण थांबावं लागतंय धन ग साठी जी ए आणि र साठी आर धन गर पुढचा शब्द आहे अहमद अ म द अहमद अहमद साठी अ साठी ए अ साठी एच ए अह म साठी एम ए आणि द साठी डी अह मत त्याच्यानंतर शब्द घ्यायचा आहे मन म न मथ मन मत कसा होईल म साठी एम ए न साठी एन थांबावं लागते म्हणून याच्यानंतर घ्यायचा नाही मन मसाठी एम ए आणि थसाठी टी एच मन मत, पुढचा शब्द आहे भजन कोणता शब्द आहे भ ज न, कसा होईल बरं सांगा भ साठी बी एच ए ज साठी जे ए न साठी एन भजन त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे मग म ग र कसा होईल तो एम ए ग साठी जी ए आणि र साठी आर मगर आलक लक्षामध्ये एखादं अक्षर जर पूर्ण करायचं असेल तर त्याच्यामध्ये ये घेतात जर मध्ये त्याचा उच्चार करत असताना थांबावं लागत असेल तर त्याच्यामध्ये त्याच्यानंतर ये घेत नाहीत आणि शेवटचं अक्षर जर पूर्ण करायचं असेल तर तिथं सुद्धा ये घेत नाहीत आता आपण मराठीमधली नावं इंग्रजीमध्ये केली आता काय करू इंग्रजीतली नावं आपण आता मराठीमध्ये करूया मराठीमध्ये चला पहिलं नाव घेतलंय तुम्ही सांगायचं आता मी इथं लिहिणार के ए डी एम सांगा काय होईल हे के ए डी एम कदम बरोबर कदम त्याच्यानंतर दुसरं घेतोय जी ए जी ए एन काय होईल हे जी ए जी एन बरोबर ए म्हणजे ग जी ए म्हणजे ग आणि न ग ग, ग न आता पुढचं लिहितोय मी जे ए जी ए एन अवघड जाते का जरा हे बघा जे ए साठी जी ए साठी ग आणि न साठी एन आलेलं आहे जग न पुढचा शब्द लिहितोय मी इथं सी डबल एच ए जी ए एन सांगा मराठीमध्ये सी डब्ल्यू एच ए च जी ए च ग आणि च न छ न पुढचं नाव लिहितो आहे एम ए डी ए एन काय होईल म द न बरोबर त्याच्यानंतर लिहितोय एन ए जी ए आर हे काय होईल एन ए म्हणजे न जी ए म्हणजे ग आणि र नगर पुडचा पुढचं नाव लिहितो इंग्रजीमध्ये ते मराठीमध्ये वाचायचं एन ए वाय एन ए, काय होईल ते न य न नयन त्याच्यानंतर लिहतोय बघा मी आता पुढं दुसरं बी ए बी एन काय होईल बरोबर ब बा, ब ना। पुढचं नाव लिहितोय इंग्रजीमध्ये बी एच ए आर ए टी काय होईल ते बी एच म्हणजे भ आर ए म्हणजे र आणि टी म्हणजे त काय झालं भरत चला पुढचं नाव आहे मगन एम ए जी ए एन काय होईल हे म ग न मगन पुढचं नाव घेतोय एम ए जी ए आर काय होईल हे एम ए म्हणजे म जी ए म्हणजे ग आणि आर म्हणजे र मगर, र पुढचं नाव घेतोय आर ए, एम ए, एन सांगा मराठीत बरोबर र म, न, रमन आता त्यानंतर घेतलंय नाव श यस एच ए आर ए डी काय होईल हे यस यच ए श साठी र आणि डी साठी द चर द पुढचं नाव घेतोय एम ए, ए, ए आर अ, म, र पुढचं नाव घेतोय ये केस यच ए वाय काय होईल ते अक्षय अक्ष य मला वाटतंय आपल्याला अतिशय छानपैकी हा भाग समजलेला आहे आपण काय शिकलो आज माहिती आहे ना तुम्हाला एखादं अक्षर जर पूर्ण करायचं असेल तर अक्षर पूर्ण करण्यासाठी कोणती अक्षर घेतात ते आपण आजच्या भागामध्ये शिकलेलो कळतंय ना बघा हे अक्षर पूर्ण करण्यासाठी ये घेतात काय घेतात ए आपण हे आजच्या भागामध्ये शिकलोय आणि काय शिकलोय शेवटचं अक्षर जर पूर्ण करायचं असेल तर त्याच्यानंतर ये घेत नाहीत तसंच एखाद्या नावाचा उच्चार करायला जर थोडं मध्येच थांबावं लागत असेल तर ते अक्षर पूर्ण करण्यासाठी सुद्धा ये घेत नाहीत आपण जसं की बनगर धनगर वसमत गणपत याच्यामध्ये बघितलेलं आहे तसेच आपण इंग्रजी जर नावं दिली तर त्यांचे मराठीमध्ये कसे लिहायचे ते सुद्धा बघितलेलं आहे समजलं ना व्हेरी गुड चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये